नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची. मेट्रो सिनेमा चौकात आता शेतकऱ्यांचा हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे. मोर्चा राजभवनाच्या दिशेनं रवाना होत होता, त्याच दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तिथं तैनात करण्यात आला होता आणि या पोलिसांनी हा मोर्चा मेट्रो सिनेमाच्या परिसरातच अडवलेला आहे. कृषी कायद्याच्या विरोधार्थ मोर्चा दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ आणि कृषी कायद्याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचं हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी केंद्र सरकारनं सातत्यानं बैठका घेतल्या पण तोडगा निघालेला नाही आहे. दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आता मुंबईच्या विविध ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मेट्रो सिनेमा परिसरातून आपल्यासोबत स्वाती लोखंडे ढोके जोडल्या गेलेले आहेत. तर तिथूनच आपल्यासोबत सागर कुलकर्णीसुद्धा असतील आणि प्रफुल्ल साळुंखेसुद्धा या आंदोलनाच्या बद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुरुवातीला स्वाती लोखंडे यांच्याकडे जातो आहे. स्वाती, आत्ता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार पोलिसांनी हा मोर्चा रोखलेला आहे, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? खरं तर आपण थेट दृश्यांवर जाणार आहोत, कारण दृश्य इतके बोलकी आहेत त्यावर अंदाज येतो आपल्याला की हे आंदोलक आहेत. काही जण थेट रस्त्यात बसले आहेत आणि त्याबरोबर आपल्या समोर दंगल नियंत्रण पथकाचे आपल्याला पोलीस कर्मचारी बघायला मिळतात, ज्यांनी पूर्णपणे हा मोर्चा अडवला. ती ही एक फळी. त्यानंतर दुसरी फळी आपण इथे बघितली तर आपल्याला इथे बघायला मिळते की SRPFची राज्य राखीव दलाची तिसरी फळी आणि पुन्हा तिकडे आपल्याला बघायला मिळते दंगल नियंत्रण पथक अधिक मुंबई पोलीस. रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे येणारी जाणारी पूर्णपणे वाहतूक आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं पोलिसांचं सुरक्षा कवच अत्यंत तयार करण्यात आलेलं आहे. पोलिसांच्या इतक्या गाड्या लागल्यात की जेणेकरून पोलिसांच्या एखाद्या छावणीचं स्वरूप इथे बघायला मिळते असं वाटते. एकूणच जे आंदोलकांचं शिष्टमंडळ राजभवनावर ट्रॅक्टरमध्ये जाणार होतं ते अडवलं गेलं आणि आता त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे. आपण जर दृश्य दाखवू शकलो सागर, माफ करा विलास, तर आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतील की आंदोलक हे पोलीस आंदोलकांचं जे शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेते चरणसिंग सप्रापासनं तर अगदी नसीम खान, त्याचबरोबर सचिन सावंत असे सगळे नेते मंडळी आणि त्याचबरोबर अजित नवले आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळतात. पण आणि दुसऱ्या बाजूला या अशा पद्धतीनं थेट ठाण मारून बसलेला हा शेतकरी बघायला मिळतोय, कारण राज्यपाल सध्या गोव्यात आहेत, राज्यपाल राजभवनावर नाही आहेत, त्यामुळे यांचा मोर्चा इथे पूर्णपणे अडवण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचा राग रोष यातून आपल्याला बघायला मिळतोय. आपण मागे जर रस्त्यावर बघितलं लाल लाल असं पूर्णपणे आपल्याला एक मोठा समुदाय बघायला मिळतोय की या सगळ्यांचे झेंडे वर आहेत आणि सगळी मंडळी थेट रस्त्यावर ठाण मारून बसलेली आहेत, पण पोलीस मात्र त्यांना जाऊ देत नाही. ही आत्ताची या क्षणीची अपडेट आहे विलास. आणि आपण पाहतो की कशा पद्धतीनं पोलीस जे आहेत ते प्रत्येक आंदोलकाला किंवा प्रत्येकाला कसा अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच आपण पाहतोय की एकूणच आपण जर बघितलं की या दृश्यांमध्ये की प्रत्येक आंदोलकांमधला कुणीही दिसला ज्यानं कुणीही बॅरिकेडिंग क्रॉस करायचा प्रयत्न केला त्याला करू दिलं जात नाहीये ही या क्षणीची दृष्टी आहेत. आणि विलास, आणि कोणत्याही प्रकारे यांचा मोर्चा राजभवनावर पोहोचला जाणार नाही, त्याचबरोबर याची काळजी मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे. विशेष म्हणजे अनेकांनी टीका केलेली आहे की या पद्धतीने राज्यपाल वागू शकत नाही, की ते कोणत्या पक्षाचे नाही आहेत तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, म्हणून त्यांनी आम्हाला वेळ दिली पाहिजे होती असं थेट यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता ही सगळी मंडळी जे शिष्टमंडळ आहे ते थेट सचिवांना भेटेल आणि त्यानंतर कदाचित मोर्चाबद्दलची पुढली घडामोड आपल्याला कळेल. पण सध्या मात्र ही घडामोड आहे की ही सगळी शेतकरी आंदोलक मंडळी रस्त्यावर ठाण मारून बसले. विलास, स्वाती, आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांना काय हवंय? खरं तर पंजाब आणि हरियाणामधली ही जी शेतकरी मंडळी आहे जी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसली आहेत गेली अनेक दिवस झाले, उपोषणही सुरू आहे काही ठिकाणी, तर या सगळ्या मंडळींना पाठिंबा म्हणून म्हणजे कृषी विधेयकाला कृषी विधेयक रद्द करा या मागणीसाठी ही जी सगळी मंडळी बसलेली आहेत गेले अनेक दिवस त्यांना यांचा हा सपोर्ट आहे. आणि हा सपोर्ट फक्त या शेतकऱ्यांचा नाही तर आघाडी सरकारमधील सगळ्या पक्षांनी यांना सपोर्ट केलेला आहे. यातल्या अनेक विधेयकांमधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत, मग त्याच्यामधल्या APMC का जो ॲक्ट असेल तो रद्द करा, कारण त्याच्यामधले अडते आणि त्याचबरोबर दलाल या संदर्भातली जी भूमिका आहे ती मान्य नाही आहे. त्याचबरोबर व्यवस्था आणि विपणन संदर्भातली जी कृषीची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे
एकूणच या सगळ्यांना वाटते की जर हे कायदे पारित झाले म्हणजे मग त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट शेती पण असेल तर हे जर कायदा हा कायदा जर लागू झाला माफ करा तर हा कायदा लागू झाल्यानंतर अनेक कंपन्यांना साठमारी करता येईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये माल आपला विकावं लागेल अशा अनेक बरोबर या सगळ्या गोष्टी आहेत ज्याला आक्षेप आहे या सगळ्या शेतकऱ्यांचा. आणि दिल्लीतलं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून हे आंदोलक मुंबईत धडकलेले आहेत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सागर, हे जे आंदोलक आत्ता आलेले आहेत हे खरं तर डाव्या पक्षांचे सगळे कार्यकर्ते आहेत. लाल वादळ मुंबईत धडकलेलं आहे पण या आंदोलकांना राज्यातल्या सरकारनं राज्य सरकारमधल्या जे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. अनेक नेते इथं आलेले दिसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिसले, शिवसेनेचे कोण नेते या आंदोलनाच्या अग्रभागी दिसले. खरं आहे महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख असणारे शरद पवार होते, त्यानंतरनं बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते, मुंबईकडून नसीम खान पालकमंत्री होते, असलम शेख होते, नसीम खान होते, हे सगळे होते. आता हा मोर्चा जो आहे तो इथं थांबलेला आहे पण शिवसेनेकडनं मात्र एकही मोठा दिग्गज नेता नव्हता. आता मोर्चा ठेवल्यानंतरनं या सगळ्या परिस्थितीतली ही दृश्य जर आपण पाहिलं तर मेट्रोच्या चौकात या सगळ्यांना थांबवण्यात आलेलं आहे. तसंच इतर जे लोक आहेत शिकपचे असतील किंवा डाव्या संघटनेचे असतील अजित नवले असे सगळे लोक आंदोलन करतात. अर्थात काही लोकांना घेऊन जाण्यावरनं सुद्धा वेगवेगळी मतभेद निर्माण झाल्याची चर्चा समोर येत आहे. याचं प्रमुख कारण आहे की संघटनांमध्ये नेमकं कुणाला प्रतिनिधित्व द्यायचं, राज्यपालांना भेटायचं, त्यावरनं काही जणांमध्ये सुद्धा नाराजी असल्याची समोर माहिती समोर येते. आता आपण हे जर दृश्य इकडे पाहिलं तर काही शिष्टमंडळांच्या लोकांना घेऊन जाण्याची तयारी करण्यात येत आहे पण अद्याप ही घेऊन दिलं जात नाही, कारण की अनेक लोक जे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांनाही पुढे घेऊन जायचं आहे, राज्यपालांच्या इकडे जायचं आहे, पण नेमकं मग कुणाला घेऊन जायचं याच्यावर देखील चर्चा सुरू आहे. काही लोकांमध्ये वेगवेगळी नावं अचानक घुसवण्यात आली याच्यावर सुद्धा काही नाराजी असल्याची चर्चा समोर येत आहे. या सगळ्या गोष्टी आहेत पण जे शिवसेनेकडनं कोण प्रमुख नेते या मोर्चामध्ये नव्हते हे सगळं आश्चर्यकारक आहे. एका बाजूला संजय राऊत जोरजोराने रोज वक्तव्य करतात, मुख्यमंत्री वेगवेगळे वक्तव्य करतात पण प्रत्यक्षात कृतीच्या वेळेस शिवसेनेकडनं एकही मंत्री मोठा या मोर्चामध्ये नव्हता. अर्थात शरद पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील यांना या संदर्भात विचारलं तर त्यांनी देखील ह्याच्यावर कठोर भूमिका घेतली नाही, फक्त जास्त भाष्य करायचं टाळलेलं असं दिसून येतं. पण शिवसेनेचा कोणीही दिग्गज नेता आजच्या या मोर्चामध्ये नव्हता ही वस्तुस्थिती आहे. विलास, तुमच्या मागे जे घोषणांचा आवाज येतो आहे खरं तर आक्रमकपणे हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांची आता मुख्य मागणी काय आहे, कारण राज्यपाल आम्हाला वेळ देत नाहीत असं एका बाजूला सांगितलं जात आहे. राज्यपाल सध्या महाराष्ट्रात नाही आहेत, ते गोव्यात आहेत, अधिवेशन आहे तिकडे, त्यामुळे राज्यपाल तिकडे गेलेत. ही गोंधळाची परिस्थिती नेमकी का निर्माण झाली, राज्यपाल मुंबईच्या बाहेर असताना सुद्धा ते आम्हाला वेळ देत नाहीत अशा प्रकारची जी भूमिका घेतली जाते त्याच्यामागचं कारण काय? विलास, मुळात राज्यपालांचा गोवा राज्यामधला जो नियोजित दौरा आहे तो काल आणि आज आधीपासून होता. या संदर्भात काल सुद्धा राजभवनकडनं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की राज्यपाल हे नियोजित दौऱ्यावर बाहेर आहेत. अर्थात मोर्चाचे कोण लोक जर प्रतिनिधी आले तर त्यांच्याकडनं राज्यपाल सचिवालय जे आहेत सचिव सेक्रेटरी आहेत संजय कुमार त्यांच्याकडनं निवेदन घेतलं जाईल आणि त्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली जाईल. अर्थात काही लोकांचं मत आहे की राज्यपाल मुद्दाहून बाहेर गेले, तसं शरद पवार यांनी वक्तव्य देखील स्वरूपात भाषणात केलं, नाराजी व्यक्त केली, आता तो सूर देखील सुरू आहे. पण एक प्रश्न उपस्थित होतो की जर भेटायचं आहेच आहे तर फक्त निवेदन देणं हा मुद्दा असेल तर त्यावरून विनाकारण राजकारण करणं हे कितपत रास्त आहे. अर्थात दुसरीकडे मुद्दा असा उपस्थित होतो की राज्यपालांच्या वरून राजकीय नेत्यांची नाराजी नेमकी कशाची आहे, म्हणजे एक राग वेगळीकडे काढला जातोय का, यात सुद्धा राज्यपालांना बदनाम करण्याचा एक भाग आहे का, असे अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. आपणास माहित आहे हा मोर्चा डाव्या संघटनांचा आहे, त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे पण राजकीय प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करण्याची शरद पवारांची कायम नीती असते ते देखील आज दिसून आलं. त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा करत राज्यपालांवर सुद्धा टीका केल्याचं समोर दिसून आलं.
तुम्ही सोबत राहाच सागर, आपल्या सोबत प्रफुल्ल साळुंखे आहेत जे राजभवनावरती आता आहेत, तिथून त्यांच्याकडून माहिती घेऊया. प्रफुल, एका बाजूला हे लाल वादळ शेतकऱ्यांच्या आंदोलकांचं मुंबईत धडकलेलं आहे, शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला राजभवनावरती जायचं आहे, आता शिष्टमंडळाला तिथं जाण्याची परवानगी दिली जाईल, पण त्याच दरम्यान एक वाद असा रंगतोय की राज्यपालांनी वेळ दिलेली नाही, राज्यपालांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कुठेतरी होताना दिसतोय का, आणि याबद्दल राजभवनाकडून काय सांगण्यात येत आहे? फिलास, आता मी राजभवनला आहे. आपण जर पाहिलं, माझ्या मागे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो राजभवन या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मोर्चाला मेट्रो सिनेमाजवळ अडवलं आहे आणि आता मोर्चाचे 20 प्रतिनिधी जे आहेत ते थोड्याच वेळात राजभवनावर दाखल होतील. आपण जर आधी या 20 जणांच्या यादीमध्ये जर नावं पाहिली तर मेघा पाटकर असतील, अबू आझमी असतील, त्याचबरोबर भाई जयंत पाटील असतील, नरसय्या आडम असतील, अजित नवले असतील, यासारखे जे नेते आहेत ते 20 नेत्यांची नावं या ठिकाणी होती. आणि काही नेत्यांची नावं जी आहेत ती आत्ता तत्काळ बदलण्यात येत आहेत आणि जे 20 लोकांचं शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी येईल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिष्टमंडळ जरी या ठिकाणी राजभवनला आलं तरी पण राज्यपाल जे आहेत ते गोव्यामध्ये आहेत, अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाला उपस्थित असल्यामुळे राज्यपाल जे आहेत ते आज रात्री उशिरा जे आहेत ते मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे शिष्टमंडळ जरी आलं तरी 20 जणांचं शिष्टमंडळ येईल आणि 10 जण जे आहेत ते निवेदन द्यायला जाणार आहेत आणि राज्यपालांकडनं राज्यपालांचे जे सचिव आहेत ते हे निवेदन घेतील. त्यामुळे कुठेतरी याला आता राजकीय रंग यायला सुरुवात झालेली आहे की राज्यपाल कुठल्या एका पक्षाचे नाही आहेत तरी देखील असं म्हटलं जात आहे की भाजपाशी संबंधित असलेल्या संघटनेची प्रतिनिधी म्हणून राज्यपाल या ठिकाणी वावरत आहेत का, असा जो आरोप जो आहे तो या ठिकाणी राजकीय पक्षांकडून केला जातो आहे. आणि नक्कीच त्याला राजकीय रंग देण्यामागे मागची अनेक कारणं जी आहेत तो राग जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे. पण राज्यपाल जे आहेत ते आज रात्री उशिरा मुंबईत येतील, त्यामुळे शिष्टमंडळाची भेट जी आहे ती होऊ शकणार नाही आहे. विलास, एक आणखीन प्रश्न आहे की खरंच राज्यपालांची भेटीसाठी वेळ मागण्यात आली होती का आणि ती दिली नाही की मिळाली नाही, याच्याबद्दलची वस्तुस्थिती नेमकी काय आहे? विलास, राज्यपालांची भेट जी आहे ती मागण्यात आलेली आहे. राज्यपालांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की अधिवेशन जे आहे ते गोव्याचं या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे ही भेट होऊ शकत नाही आणि राज्यपालांच्या ऐवजी सचिव जे आहे, राज्यपालांचे सचिव आहे, ते हे निवेदन घेतील. आणि एकूण राज्यपालांकडे शेतकरी संघटनांचे जे निवेदन आहे आणि जी भूमिका आहे ती सचिव जी आहे ते राज्यपालांना उद्या किंवा आज रात्री जे आहे उशिरा या ठिकाणी देतील. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता आपल्या सोबत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय. अनिल बोंडेजी, शरद पवार यांनी घणाघात केलाय तुमच्यावरती, राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही असं म्हणत राज्यपालांना खिंडीत गाठण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केलेला आहे, तुमची याच्याबद्दलची नेमकी प्रतिक्रिया काय? राज्यपाल महोदय जर दोन राज्याचे आहेत आणि गोव्याचं अधिवेशन सुरू होत आहे तर राज्यपालाचं वैधानिक कर्तव्य आहे की गोव्याच्या अधिवेशनाला त्यांनी संबोधित करणं. आणि पहिल्या दिवशी खरं जर पाहिलं तर शरदचंद्रजी पवार एवढे जुने जाणते नेते आहे, त्यांना ह्या सगळ्या संवैधानिक प्रक्रिया माहित आहे आणि राज्यपालांना आज नाही तर उद्या सुद्धा शिष्टमंडळ भेटू शकतं, कारण पूर्ण मोर्चा तर काही राज्यपाल महोदयांना भेटणार नाही. परंतु कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करायचं ही दुर्दैवानी, मला तर असं दुर्दैवानी म्हणावंसं वाटतं की शरदचंद्रजी पवार यांनी लावून दिलेली सवय आहे आणि ही सवय ती मोठी करतात आहे की सगळ्यांनी कोणत्याही प्रमाणात भारतीय जनता पक्षावर, पंतप्रधान नरेंद्रजी मोदींवर किंवा भारत सरकारचे प्रतिनिधी असलेल्या राज्यपालांवर ताशेर ओढवायचे आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा. संभ्रम निर्माण करण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी आणि शरदचंद्रजी पवार यांचा हात उभ्या भारतात कोणी धरू शकत नाही, एवढंच मी सांगू शकतो. अनिल बोंडेजी, आज महाराष्ट्रातल्या जनतेलाच नाही तर भारतातल्या सुद्धा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे, तुमचं शिवसेनेचं काय चाललंय नेमकं? शिवसेना लोकसभेत तुम्हाला पाठिंबा देते, राज्यसभेत निघून जाते आणि आजच्या मोर्चाच्या ठिकाणी शिवसेनेचं कोणी तिथं येत सुद्धा नाहीये, काय नेमकं गौडबंगाल आहे? हे नक्की तुम्ही शिवसेनेलाच विचारायला पाहिजे, परंतु एवढं मात्र नक्की आहे की शिवसेनेनी
या दोन्ही विधेयकांना तिन्ही विधेयकांना लोकसभेमध्ये पाठिंबा दिला. एवढंच नाही तर राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांनी बहिर्गमन केलं आणि राष्ट्रवादीची भूमिका तशीच होती. आता शरदचंद्रजी पवार काय सांगतात, त्यांच्या बारामती अॅग्रोटेकचे कराराचे बोर्ड झळकतात, त्यांच्या आत्मचरित्रामध्ये या कृषीचे करार व्हायला पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडामधून शेतकऱ्यांना मुक्त केलं पाहिजे हे स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर कृषी कराराच्या साठी 2006 त्यांच्याच सरकारमध्ये कायदा त्यांनी मंजूर करून घेतलेला आहे. परंतु त्यांना शरद पवार साहेबांना हे चांगलं जमतं की आपण काही बोललेलं असलं तरी त्याच्या उलट आपण लोकांना सांगू शकतो आणि पटवू शकतो, याचा कॉन्फिडन्स कदाचित शरदचंद्रजी पवार आणि राष्ट्रवादीला जास्त असावा, शिवसेनेला नसावा, आणि म्हणून कदाचित शिवसेना आली नसेल. परंतु ते का आली नाही हे शिवसेनेला विचारणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुम्ही सोबत राहत सर, कारण आणखी काही महत्वाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या कायद्याच्या बद्दलचे, सुप्रीम कोर्टानं या कायद्याबद्दल जे म्हटलंय त्याच्याबद्दलचे, शेतकरी सरकार यांच्या जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेच्या गुराळातून काहीच निघत नाही, हे एरंडाचं गुराळ आहे का असा सवाल निर्माण होतोय, या सगळ्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, एका जीनियसची ओळख लहानपणापासून होते, त्यांची आपली कमाल लहान वयात दाखवायला सुरुवात केली. नेटवर्क 18च्या या खास मोहिमेत असेच काही जीनियस आम्ही तुमच्या भेटीला आणतोय, आम्ही त्यांचा जीनियसपणा तुम्हाला दाखवतोय. पाहूया बायजूस यंग जीनियस आज कोण आहे. नमस्कार. जीनियस जो मुश्किल चीजों को आसानी से कर दे वो है टैलेंट, और जो असंभव को आसानी से कर दे वो है जीनियस. और ऐसे ही नामुमकिन को मुमकिन करने वाले जीनियसेस से मिलवा रहे हैं हम आपको इस मंच के जरिए. बायजूस यंग जीनियस के हर एपिसोड में हम मिलेंगे कुछ ऐसे यंग जीनियसेस से जिनकी उम्र तो छोटी है पर कारनामे बड़े. 7 साल की उम्र में क्या कभी आपने सोचा कि इंटरनेशनल मैराथन भागा जाए या फिर रनिंग का नया रिकॉर्ड बनाया जाए? हमारी पहली यंग जीनियस ने ये सब दुनिया को करके दिखाया है, वो भी 7 साल की उम्र में. किसी भी रेस से पहले मेरा एक ही लक्ष्य होता है कि अपने फिनिशिंग लाइन पर सबसे पहले पहुंचना. अभी मैं 2024 ओलंपिक के लिए तैयारी कर रही हूं और उसके लिए मैं रोजाना 8 घंटे प्रैक्टिस करती हूं, डाइट फॉलो करती हूं और मैं टीवी वगैरह नहीं देखती. बहुत कंपटीशन है आपके खेल पे, ट्रैक एंड फील्ड पे बहुत कंपटीशन. जब आप ओलंपिक मेडल जीतेंगे ट्रैक एंड फील्ड में इंडिया के लिए, आप फर्स्ट बने, पोडियम में नंबर 1, और तब मैं पीछे होके ताली बजाएंगे आपके लिए. हमारी अगली यंग जीनियस है बहुत खास. इन्होंने दिलचस्पी दिखाई है फॉसिल्स में और ये बन गई हैं यंगेस्ट पेलियंटोलॉजिस्ट. इनका नाम है अश्वता बिजू. Important that each and every one of us should learn something about history because we are what we come from. Hi, this is Aswara Biju. I'm a young paleontologist of India who have collected nearly 120 specimens of fossils from 3 different beds. Hi Aswara, come. Welcome to Biju's Young Genius. 13 years old and you are doing a study of fossils. You have something which look like rocks to me. They're actually fossils. These are fossils? Yes. Okay, now tell me, when you see these fossils, you got a lot of, for the layman, for somebody who does not understand fossils, they look like rocks. So how do I differentiate? What is the average age of what you have brought for us here on the Young Genius platform? So I have bought different fossils from 3 river basins. There are the 3 different fossil fields I worked under. One specimen from Godavari River Basin and which the other. Which is that?
This is a dinosaur bone fragment. This is a dinosaur bone fragment. Yes. This is 252 million year old. 252 million years old? Yes. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतवर. तुम्ही पाहताय की शेतकरी आंदोलनाचं सध्या रान पेटलेलं आहे. मुंबईमध्ये शेतकरी मुंबईतल्या आझाद मैदानात धडकले आणि त्यानंतर राजभवनाकडे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता, पण पोलिसांनी त्यांना अडवलं. आणि आता याचबद्दल एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते आहे, ती म्हणजे आंदोलक आता राजभवनाकडे जाणार नाही आहेत, शिष्टमंडळ राजभवनावर जाणार नाही अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलेली आहे. शिष्टमंडळ राज्यपालांची भेट होणार नाही ही बाब आता समोर आली आहे. राज्यपाल हे सध्या गोवा विधानसभेचं जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये आहेत आणि त्यामुळे राज्यपाल रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार आहेत, त्यामुळे राज्यपालांच्या सचिवाची भेट शिष्टमंडळाला घ्यावी लागणार होती. पण आता हे शिष्टमंडळ राज्यपालांच्या सचिवांची भेट घेणार नाही, राजभवनावर ते जाणार नाही अशी माहिती आत्ता या क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचते. पण मुंबईत ज्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतकरी कायद्यांच्या विरोधात या शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या वादात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनासुद्धा ओढण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरून राजकारण झालं. दरम्यान मुंबईत काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चा शिवसेनेचा एकही मोठा नेता सहभागी झाला नाही, यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर न देता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपण कोणकोणाचं फिरकलं नाही की काय, केंद्र सरकारने किती दखल घेतली आहे ह्याचं आपण थोडं लक्ष केंद्रित करावं आणि आपल्या मीडिया चॅनल्सनी करणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीकडून पवारसाहेब अर्थात नेतृत्व जे आहे ते करत आहेत, मुख्यमंत्री महोदय देखील बोलत आहेत. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की जेव्हा मोर्चे येतात किंवा असं काही सभासमोर होत असतं, मास्क घालणं गरजेचं आहे आणि काळजी घेणं गरजेचं आहे. हे मी काल पण बोललेलं, कारण हे ही कोविडची वेळ आहे, अर्थात तसंच पूर्ण पाठिंबा शेतकऱ्यांना आहेत शिवसेनेचा. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने अजून 60 दिवस झाले तरी दखल नाही घेतली, हे आपण प्रश्न विचारले पाहिजे. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी आपण तिथे का गेलो नाही, शिवसेनेचा नेता तिथे का गेले नाहीत याच्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे खुबीनं, पण प्रश्न मात्र काही निश्चितपणे निर्माण होत आहेत. डॉक्टर अनिल बोंडे आता आपल्या सोबत आहेत. अनिल बोंडेजी, विरोधक तुमच्यावर शरसंधान साधताय, टीकेची झोड उठवत आहेत. 60 दिवस झालेत, 60 दिवस झाले, केवळ चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. प्रत्येक चर्चेच्या फेरीतून चर्चा असफल झाली, निष्फळ ठरली हेच समोर येत आहे. हे एरंडाचं गुराळ ग्रामीण भागात याला म्हणतात, ही परिस्थिती बदलणार कधी? नाही, या 60 दिवसात जर तुम्ही पाहिलं असेल की केंद्र सरकारने कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि सर्व चर्चा करणाऱ्या मंत्र्यांनी सातत्याने सरकारची भूमिका लवचिक ठेवलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा 2 मागण्या परालीच्या संदर्भात, विजेच्या संदर्भात मान्य केल्या आणि त्यानंतर शेवटच्या 11व्या फेरीमध्ये तर म्हणजे सरते शेवटी 1.5 वर्षपर्यंत या कायद्यांना अंमलबजावणीला स्थगिती आणि स्थगितीच्या सोबतच एक समिती बसवून त्या समितीच्या समोर प्रत्येक शेतकऱ्यांनी जे या कायद्याच्या फेवरमध्ये असतील किंवा जे कायद्याच्या विरोधात असतील त्यांनी सांगावं की यामध्ये कोणत्या सुधारणा केल्या पाहिजे, शेतकऱ्याची अधिक उन्नती होईल यामध्ये कोणता बदल केला गेला पाहिजे याबद्दल मुभा देण्यात आली. आणि तीच भूमिका खरं जर पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाची होती, परंतु एकच आडमुठी भूमिका घेऊन जर कोणी आंदोलन करत असेल तर कदाचित शेतकऱ्याच्या पेक्षा राजकारण जास्त महत्वाचं ठरतंय असं दिसतंय. कारण की कोणत्याही शेतकऱ्याच्या गटाला, तो दिल्लीमधला असो महाराष्ट्रातला असो, आपल्या मागण्या मान्य करण्याकरता तडजोडीचा मार्ग, चर्चेचा मार्ग हा महत्वाचा असतो. आणि मला असं वाटतं की शासनाने अतिशय लवचिक भूमिका ठेवलेली आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात जर पाहिलं, अजित नवलेनी जे नाशिकवरनं शेतकरी आले ते देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळामध्येही लाल मोर्चा निघाला होता आणि त्यांची प्रमुख मागणी आहे, कारण की ते आदिवासी भूमिहीन शेतकरी आहेत, त्यांची मागणी आहे की वन जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे,
इनामी जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे. अजित नवले आणि कम्युनिस्ट पक्ष नाशिकच्या परिसरामध्ये फिरून सर्व आदिवासींना एकत्र करतात. आम्ही आदिवासींना आदिवासी हक्काचे पट्टे मिळवून देतो, वन जमिनीचे पट्टे मिळवून देतो, इनामी जमिनीचे पट्टे मिळवून देतो म्हणून मोर्चाला आणतात आणि म्हणून तेवढ्याच एरियामधून ते बरोबर मुंबईला येतात. आणि तो प्रश्न खरं जर पाहिलं तर राज्य सरकारच्या अखत्यारीचा आहे. राज्य सरकारने त्यापासून पळ काढू नये, कारण देवेंद्रजी फडणवीस सरकारने त्याची प्रक्रिया पूर्णतः सुरू केली होती. अनेक आदिवासी बांधवांना वन जमिनीचे पट्टे सुद्धा मिळालेले होते. आणि आता जे राहिलेले असतील किंवा नवीन वन जमिनीचे पट्टे मागणारे जे आहेत त्याची काळजी राज्य सरकारने घेणं आवश्यक आहे. परंतु एकच महत्वाची गोष्ट आहे की केंद्र सरकारने यावेळेला अतिशय लवचिक भूमिका घेतली आणि फक्त काही लोक असे आहेत या आंदोलनाच्या पाठीमागे की त्यांना असं वाटतं की हे आंदोलन संपूच नाही, कारण हे मोदीच्या नरेंद्रजी मोदीच्या विरोधात सापडलेलं हत्यार म्हणून ते आंदोलनाचा उपयोग करतात आहे. शेतकऱ्यांचा खांदा बंदूक ठेवण्यासाठी उपयोगात आणतात आहे. या देशामध्ये प्रगती होऊ नये, अराजकता फैलावी असं मानणारा वर्ग तो काँग्रेसचा असो तो कम्युनिस्ट पार्टी असो असा मोठ्या प्रमाणात आहे आणि तो या शेतकरी आंदोलनाचा आपल्या राजकारणासाठी फायदा करून घेतो आहे. खरं जर पाहिलं तर या 60 दिवसात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने अतिशय आपण म्हणू लवचिकतेने पावलं टाकलेली आहे, त्याचा खरोखर आदर करायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद डॉक्टर, तुम्ही हे सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल, आपली भूमिका मांडली त्याबद्दल, कारण सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न सरकारबद्दल सुद्धा आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. यानंतर आठवण आमच्या एका खास मोहिमेची. आपण पाहणार आहोत हार्पिक आणि न्यूज 18 ची फ्लॅगशिप मोहीम मिशन पाणीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण पोहोचलो आहे. 26 जानेवारीला होणाऱ्या वॉटरथॉनसाठी आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून सहयोग मिळतोय. पाहूया त्याची ही खास झलक. स्वच्छता और पानी. उत्तर प्रदेश सरकार का यह प्रयास है कि जल संसाधन का विवेकपूर्ण उपयोग करते हुए इसका नियोजित प्रबंधन किया जाए. लेकिन 2 दशकों में विभिन्न कारणों से भूगर्भ जल की मांग में अप्रत्याशित वृद्धि हुई है, जिससे जहां एक ओर जल की उपलब्धता में कमी आई वहीं दूसरी ओर जल प्लावन की समस्या भी उत्पन्न हुई है. इसे ध्यान में रखकर जल संरक्षण से जुड़े कार्यक्रमों के संबंध में व्यापक स्तर पर जागरूकता सृजन करना आवश्यक है. इस दृष्टि से मिशन पानी कार्यक्रम का संचालन अत्यंत उपयोगी है. हमको बचानी है ये जिंदगानी. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी येते शेतकरी आंदोलनाच्या संदर्भातली. राज्यपालांचं गोव्याच्या विधिमंडळाचा जो कार्यक्रम होता तो 4 महिन्यांपूर्वीच ठरला असल्याची माहिती आता समोर येते. तर मोर्चातील आंदोलकांनी 22 जानेवारीला राजभवनाकडे राज्यपालांच्या भेटीची परवानगी मागितली होती, वेळ मागितली होती. त्यावेळेस राज्यपाल आजच्या दिवशी मुंबईत नसतील हे सांगण्यात आलं होतं आणि राज्यपालांचे सचिव मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारतील हे सुद्धा सांगण्यात आलं होतं. ते मोर्चेकऱ्यांनी मान्य केल्याची माहिती आता समोर येते. त्यामुळे एका बाजूला ही वस्तुस्थिती असताना दुसऱ्या बाजूला राज्यपालांवर आरोप करण्यात आले. शरद पवार यांनीच त्याच्याबद्दलचं वक्तव्य केल्यानं त्याचं मोठ्या प्रमाणात राजकारणसुद्धा सुरू झालं आणि राज्यपाल मुद्दाम होऊन गेले अशा प्रकारचे आरोपसुद्धा करण्यात आले. त्यामुळे आता राजभवनाकडून याच्याबद्दलची वस्तुस्थिती मांडण्यात आलेली आहे. सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार गोवा विधिमंडळाचा जो नियोजित कार्यक्रम होता अधिवेशनाचा तो 4 महिन्यांपूर्वी ठरला होता, त्याची कल्पना देण्यात आलेली होती मोर्चेकऱ्यांना, पण तरी देखील आज त्याच्यावरून राजकारण होत आहे. कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित येऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकेल.
कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आपल्या सगळ्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं बनलंय. या माध्यमातून या विषाणूवर मात करण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाही तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तो महाराष्ट्रातल्या औरंगाबादचा एक सफाई कर्मचारी होता. त्यांनी कठोर परिश्रम केले मात्र प्रत्येक वेळी पैशांसाठी संघर्ष केला. नंतर ते वर्ल्ड टॉयलेट कॉलेजमध्ये गेले आणि त्यांना आपलं जीवन बदलण्याची एक नवी प्रेरणा मिळाली. मेरा नाम विजय टाक है. मैं वहाँ पर पहली बार गया तो मुझे ऐसा लगा देख के, अरे वर्ल्ड टॉयलेट कॉलेज बोले तो कॉलेज, ऐसा पहली बार सुनने में अजूबो गरीब लगा. टॉयलेट कॉलेज ये ऐसा लगने, तो ऐसा भी होता है क्या टॉयलेट कॉलेज है? तो वहाँ पे जाने के बाद देखा तो सब अच्छा लगा और एक मन में वो हुआ कि नहीं, यहाँ मुझे ट्रेनिंग लेनी चाहिए. कोई काम करना है तो वहाँ पे जाके हम डायरेक्ट काम करते थे तो सेफ्टी किट यूज़ नहीं करते थे. वहाँ जाने के बाद पता चला कि हमें हैंड ग्लोव्स पहनने चाहिए. समझो सीवर में उतरना है तो एक जैकेट था, वो सेफ्टी किट का जैकेट वो दिया गया, गम बूट दिए गए. फिर वो पहनने के बाद सीवर में उतरा तो कुछ भी वो नहीं हुआ ना, तो उससे अपनी उससे और अपनी गंदगी से और अपना संपर्क नहीं हुआ. तो इसे वो उतारने के बाद सिर्फ उसे वॉश कर लिया और उस पर सैनिटाइज़र कर लिया तो एकदम क्लीन. मुझे भी कुछ उससे वो नहीं हुआ. नहीं तो ऐसा लगता था जब खाना खाने बैठते तो याद आती थी तो खाना खाने को मन नहीं करता था. What we actually did in the World Toilet College was brought them in and over a 5-day period we were able to train them on several things. Train them on hygiene, train them on how to make sure that sanitation is done the right way. Make them understand what their rights are basically as Indian citizens. So at the end of this we were able to kind of place them with some really benevolent companies in housekeeping jobs, in cleaning jobs, in hospitals, in hotels and so on and so forth. And I'm really happy that till the end of 2019, very early 2020, before COVID started, we had trained and rehabilitated and placed in jobs 5,000 plus manual scavengers in Aurangabad, Bombay and Pune. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.